मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रार्थना स्थळावरील स्पीकर बंद करावेत अशी मागणी केली होती. यास प्रतिसाद देऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने स्पीकर बंद करून पहाटेची काकड आरती स्पीकर विना करण्यात आली. तर यावर पंढरपुरातील व्यापारी व भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कमी आवाजात का होईना विठ्ठल मंदिर परिसरामध्ये स्पीकरवर काकड आरती सुरू करावी अशी मागणी येथील भाविकांनी केली आहे. मला लहानपणापासून काकड आरतीने माझ्या दुर्भेक्षी सर्वात होती. पंढरपुरात कालपासून पंढरपूरच्या मंदिरातील मंदिर समितीने काकड आरतीसाठी पोंगे बंद केले, दुपारती पण बंद केली. मला असं वाटतंय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कमी आवाजामध्ये काकड आरती आणि दुपारती ह्या चालूच राहिल्या पाहिजे. तरी मंदिर समितीला एकदम मला विनंती आहे की त्यांनी काकड आरती दुपारती कमी आवाजाचा रोज प्रमाणात चालू करावे. राज ठाकरे यांनी जो मशिदीवरील बोंगे उतरण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्याच्याबद्दल जे आंदोलन चालू केलेलं आहे त्याचा वास्तविकाचा फटका आपल्या हिंदू धर्माच्या मंदिरांना होत आहे. आज प्रत्येक मंदिरामध्ये भजन कीर्तन प्रवचन चालू असतं. आज त्या लोकांवर इतके बंधनं आलेले आहेत की त्यांनी काय करावा प्रश्न झालेला, लोक सैरावायला झालेले आहेत. आणि पंढरपुरामध्ये काकड आरती, दुपारती, शेजारती हे विधी गेले शतकानुशतके चालू आहेत. आम्ही पंढरपूरकरांच्या दिवसाची दिनचर्याची सुरुवात सकाळची काकड आरतीची आरती ऐकूनच आम्ही करत असतो. तेव्हा माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ठराविक डेसिबलमध्ये स्पीकरचा आवाज ठेवून या प्रथा अशाच चालू ठेवाव्या जेणेकरून यामध्ये बंधन येऊ नये. आणि पंढरपुरामध्ये साधारण पंधरवड्याची एकादशी, महिन्याची एकादशी, आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी यामध्ये लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.